आज अर्ज हा भरलेला आहे. खरं तर दुःखद प्रसंगी हा अर्ज भरायची वेळ आलेली आहे. एक महिना झालेला आहे साहेबांना. तर पण साहेबांच्या जे प्रेमापोटी लोकं सगळी आलेली आहेत, साहेबांना मानणारी लोकं सगळी आलेली आहेत. अगदी आम्ही चालत फिरत होतो. 6 किलोमीटरची ही जी रॅली होती, त्या रॅलीमध्ये न सांगता लोकं सगळीजणं सकाळी 9 वाजल्यापासून आमच्याबरोबर आहे. सकाळी 8 वाजतापासून लोकं घराच्या बाहेर पडलेली आहेत. अजूनही लोकं अजून बाहेरच आहेत. एवढ्या रणरणत्या उन्हातही सगळेजणं कुणीही काहीही न बोलता, काहीही पाण्याची सोय नाही, काही नाही, एवढं नसतानाही सगळेजणं बाहेर पडलेले आहेत. अगदी स्वखुशीने सगळेजणं येत होते, थांबत होते आणि घोषणा वगैरे देऊन ही मोठी रॅली अशी निघालेली आहे. यातच तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं विजयाचं गुपित हे कळत आहे. सर, हा डमी अर्ज का दाखल करण्यात आला? नाही, हा चर्चेचा तर विषय असायलाच नाही पाहिजे. डमी अर्ज हा प्रत्येक उमेदवार भरतच असतो, कारण पहिल्या अर्जामध्ये काही जर नजरचुकीने किंवा टेक्निकल काय फॉल्ट झाला तर त्याच्यासाठी हा डमी अर्ज असतो. आणि जर तुम्ही सगळेजण म्हणत असाल की शंकर जगतापांचाच डमी अर्ज, तर मला वाटतं तुम्ही थोडंसं मागची इतिहास काढला तर 1992 मान्य लक्ष्मणभाऊ जगतापांचा डमी अर्ज म्हणून हा माझाच अर्ज असायचा. त्याच्यामुळे कुणीही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. चर्चेला उधाण आलेलं आहे, तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नाही, चर्चेला उदान काय आलं आहे आम्हाला कल्पना नाही आहे. तुम्ही बोलताय हेच आम्हाला आत्ता समजतं आहे. नागरिकांना एवढीच विनंती करेल की कुठलंही कुटुंब असू द्या, आम्ही जगताप कुटुंब अजून दुःखातनं बाहेर सावरलेलं नाही आहे. आणि सुज्ञ जनता कुणी ही चर्चा करत नाही आहे. जे कुणी चर्चा करत असेल तर त्यांचा काही राजकीय हेतू असेल. तर असे राजकीय हेतू कुणाचे असतील तर त्यांना आम्ही काही बोलू शकणार नाही. बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी मी काही आवाहन करेन? हो, मी आत्ताच आमचे राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी आव्हान केलेलं आहे. कालच माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सर्व पक्षांना आव्हान केलेलं आहे. आणि मी जगताप कुटुंब म्हणून जगताप कुटुंबियांच्या वतीने की एक लोकनेते लक्ष्मणभाऊ यांनी जे काही 35-40 वर्ष जनसेवा केली तर त्यांच्या या कार्याला स्मृतून त्यांना एक श्रद्धांजली म्हणून मी सर्व जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत, जे राष्ट्रीय आणि राज्य पक्षाचे जे काही उमेदवार आहेत, त्यांना मी विनंती करेल की कृपा करून आपण सर्वांनी जर माननीय अश्विनीताईंना आपण बिनविरोध निवडणूक जर दिली तर आम्ही त्यांच्या शतशः आभारी राहू.